एल्फिन्स्टनचा कालावधी अखेर 1823 समाप्त झाला आणि 1823 नंतर तर 1828 पर्यंत पुन्हा काही गव्हर्नर जनरल भारतामध्ये येऊन गेलेले होते, जे खूप काही आपल्या महत्त्वाचे नाही आहेत. आपल्यासाठी जो महत्त्वाचा गव्हर्नर जनरल आहे तो 1828 आलेला लॉर्ड विलियम बेंटिक. बघा, लॉर्ड विलियम बेंटिकचा कालावधी 1828 ते 1835. आता लॉर्ड विलियम बेंटिकच्या कालावधीपासून पुन्हा थोडं इतिहासामध्ये काही चेंजेस होतात. आपण बघितलेलं होतं की बंगालचा पहिला गव्हर्नर रॉबर्ट क्लाईव्ह आणि बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल हा वॉरन हेस्टिंग. आता बंगालच्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल बनवण्याचं काय कारण होतं? यांचं क्षेत्र वाढलेलं होतं, मुंबईचे गव्हर्नर होते, मद्रासचे गव्हर्नर होते, नेमके त्यांच्यावर नियंत्रण कुणाचं असणार? त्यामुळे बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल बनवण्यात आलं आणि असा मुद्दा मांडला गेला की जो बंगालचा गव्हर्नर जनरल असणार तो मुंबई आणि मद्रासच्या गव्हर्नरवर नियंत्रण ठेवणार. आपण ज्या काळापर्यंत आलो आहे ना 1828 तोपर्यंत विचार करा की संपूर्ण देश ऑलमोस्ट इंग्रजांच्या ताब्यामध्ये नाही आला का? आता कोणता प्रदेश राहिलेला आहे जो इंग्रजांच्या ताब्यामध्ये नाही आहे? त्यात वेलेस्लीच्या काळामध्ये तैनाती फौज लावली गेली, मार्क्वेस ऑफ हेस्टिंगच्या काळामध्ये मराठा साम्राज्य पूर्णपणे समाप्त करण्यात आला, त्यामुळे ऑलमोस्ट संपूर्ण देश इंग्रजांच्या हातामध्ये आलेला आहे. आत्तापर्यंत ठीक होतं, चालत होतं, बंगालचा गव्हर्नर जनरल हा संपूर्ण मद्रास आणि मुंबईच्या गव्हर्नरवर नियंत्रण ठेवायचा. पण आता एवढा अमाप प्रदेश जर इंग्रजांच्या हातामध्ये आला असेल तर त्या बंगालच्या गव्हर्नर जनरलला फक्त बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून चालणार नाही, त्याला आता भारताचा गव्हर्नर जनरल केला जाणार. कळते आहे का? अरे, मोठा देश आपल्या हातामध्ये लागलेला आहे ना, कंपनीच्या हातामध्ये लागलेला आहे, त्यामुळे बंगालचा गव्हर्नर जनरलचं पद बदलून त्याला भारताचा गव्हर्नर जनरल म्हटलं गेलं आणि असा मग भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होण्याचा मान लॉर्ड विलियम बेंटिक याला जातो. क्लिअर? तीन अधिकारी, तीन प्रदेशाचे आतापर्यंत बघितले. पहिले बंगालचे गव्हर्नर, पुढे त्यामध्ये बदल होऊन तो बंगालचा गव्हर्नर जनरल झाला, पुढे त्यामध्ये बदल होऊन तो आता भारताचा गव्हर्नर जनरल झाला. पुढे पुन्हा बदल होणार 1858 भारताचा गव्हर्नर जनरल, त्याला भारताचा व्हॉईस रॉय या नावाने ओळखलं जाणार. तर आधी तर आपल्याला हे बघायचं आहे की नेमकं ही लॉर्ड विलियम बेंटिकच्या काळामध्ये जी इंग्रजांची सत्ता होती त्या सत्तेमध्ये कोणता प्रदेश फक्त असा होता जो इंग्रजांच्या हातामध्ये नव्हता, त्याचा जर विचार केला तर संपूर्ण भारताचा विचार केल्यास ऑलमोस्ट पूर्णच्या पूर्ण प्रदेश इंग्रजांनी आपल्या हातामध्ये घेतलेला होता, फक्त दोन प्रदेश सोडून. त्या दोन प्रदेशाचा विचार केला तर एक तर सिंधचा प्रदेश आणि या व्यतिरिक्त पंजाबचा प्रदेश. सिंध आणि पंजाबच 1828 इंग्रजांच्या सत्तेच्या अंतर्गत नाही आहे, हे दोन प्रदेश वेगळे येतात. त्याबद्दल काय राजकारण झालं होतं आपल्याला उद्या बघायचं आहे. बाकी सिंध आणि पंजाब सोडला तर संपूर्ण भारत, पुढे तिकडे बंगालपासून तर गुजरातपर्यंत आणि वर काश्मीरपासून तर खाली कन्याकुमारीपर्यंत पूर्ण भारत ईस्ट इंडिया कंपनीच्या हातामध्ये आहे. सिंध पंजाब या दोन प्रदेशाचं राजकारण आपण नंतर बघूया आरामात उद्याच्या लेक्चरमध्ये. लॉर्ड विलियम बेंटिकच्या काळामध्ये काय काय सुधारणा झाल्या याबद्दल जर विचार केला तर लॉर्ड विलियम बेंटिकला भारतामध्ये येणारा पहिला उदारमतवादी धोरणाचा अवलंब करणारा गव्हर्नर जनरल म्हटलं जाते. म्हणजे लिबरल गव्हर्नर, ज्याला भारतीयांविषयी काही वाटायचं की नाही हे सुद्धा मनुष्य आहेत, हे सुद्धा मानव आहेत आणि यांनासुद्धा चांगल्याने वागवायला पाहिजे असं मत ठेवणारा एक उदारमत व्यक्ती किंवा एक लिबरल व्यक्ती जो पहिला देशामध्ये आला तो होता लॉर्ड विलियम बेंटिक. महत्त्वाचा भाग, आतापर्यंत जेवढेही गव्हर्नर आले किंवा गव्हर्नर जनरल आले त्यांनी भारतीयांवर फक्त अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. निदान वॉरन हेस्टिंगच्या काळामध्ये भारतीयांना प्रशासनामध्ये जागा होती, आता ते काझी मुफ्ती होते. त्यानंतर जेव्हा कॉर्नवॉलिस आला त्या जागासुद्धा कमी करण्यात आल्या. कॉर्नवॉलिसच्या काळापासून तर लॉर्ड विलियम बेंटिकच्या काळापर्यंत भारतीयांना प्रशासनामध्ये जागा नव्हत्या. पुन्हा जेव्हा लॉर्ड विलियम बेंटिक 1828 आला तर पुन्हा एकदा भारतीयांना ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जागा मिळू लागलेल्या होत्या. याच्या काळामध्ये ज्या सुधारणा झाल्या त्या एक एक सुधारणेबद्दल आपण बोलून घेऊया. त्याच्या काळामध्ये पहिली सुधारणा जी झाली ती झाली सतीबंदीची. आता ही सतीबंदी आणि यासंबंधीचा काय नेमका परिणाम भारतावर होत होता, सती काय असते हे सर्वांना माहीत असणार. सती काय नेमकं कसं दिलं जायचं?
सतीची प्रथा आपल्या देशामध्ये शकांनी आणली असं मत आहे. दक्षिण भारतामध्ये शकांचं राज्य होतं आणि त्यांच्या राज्यापासून देशामध्ये सती प्रथा देण्याची प्रथा आपल्या देशामध्ये आहे असं मानलं जातं. बघा उच्चवर्णीयामध्ये ही प्रथा जास्त होती. बेसिकली रजपूतमध्ये पुरोहितांमध्ये ही पद्धत मोठ्या प्रमाणामध्ये जायची. म्हणजे काय बघा कायदा काय होता की जर विवाह झालं तर विवाह झालं म्हणजे दोन आत्मा एकत्र आलेल्या आणि जर दोन आत्मापैकी एक आत्मा निघून गेली असणार तर दुसरी आत्माला सुद्धा जावं लागेल. ती खाली राहू शकत नाही. हां पण पहिली आत्मा फक्त त्या माणसाचीच गेली पाहिजे बरं का. म्हणजे बाईची पहिली आत्मा गेली तर माणूस जाणार नाही तिच्या मागे. पण जर त्या बाईचा तिचा हजबंड मारला गेला किंवा मरण पावला तर तिच्या त्याच्या चितेसोबत त्या बाईला जिवंत जाळलं जायचं. ही प्रथा म्हणजे आपल्या देशामध्ये असणारी सती प्रथा. आता ही प्रथा एवढी बिकट होती कुठल्या कालावधीमध्ये की जर कुठला माणूस मेला तर त्या माणसाला आवडणारे खाद्यपदार्थ किंवा त्याचे जे इतर जेवढी चांगले आवडीचे पदार्थ राहायचे ते त्याच्या अग्नीमध्ये म्हणजे त्याच्या याच्यामध्ये टाकायचे. त्याला आवडणारा कुत्रा किंवा त्याच्या घरचा कुत्रा त्यालाही जाळलं जायचं. त्याची बायको तर जाळलीच जायची रे, त्याचा विचार सोडून द्या. काही भागामध्ये तर यापेक्षाही भयंकर दिसते. त्या माणसाला आवडणाऱ्या बाया त्यांना बळजबरी जाळलं जायचं ज्यांचा काही संबंध नाही आहे. आता ज्या येणार नाही त्यांना गुंगीचे औषध बेशुद्धीचे औषध देऊन त्यांना जाळलं जायचं. गंभीर परिस्थिती होती आपल्या देशामध्येही. आणि या सती प्रथेला ही जी प्रथा होती त्याला धार्मिक प्रथा बनवली गेली. त्यामुळे आता सर्व धर्मांचं पालन करणं बंधनकारक झालं. आता ही प्रथा बंद करण्याचा प्रयत्न भरपूर काही लोकांनी केलेला आहे. अकबरचं जेव्हा शासन होतं मुघलांचं अकबरांनी कायदा केला होता की माझ्या प्रदेशामध्ये कुठेही सती दिली जाणार नाही. त्याचं इम्प्लिमेंटेशन होऊ गेलं नाही. मराठ्यांच्या साम्राज्यामध्ये सुद्धा मराठ्यांनी प्रयत्न केला की सती प्रथा बंद करावी. त्याचा सुद्धा खूप काही रिझल्ट निघाला नाही. गोवामध्ये पोर्तुगीजांची सत्ता होती, त्यांनी पूर्ण गोवामध्ये सती बंदी केलेली होती. बंगालच्या चंद्रनगरमध्ये फ्रेंचांची सत्ता होती, त्यांनी चंद्रनगरमध्ये सती बंद केलेलं होतं. बाकी इतर भागामध्ये मात्र सतीची प्रथा सुरू होती. आता मुद्दा असा होता की सती प्रथा ऑफकोर्स ती धार्मिक प्रथा जरी असली तरी समाजासाठी किंवा एका समाजाच्या घटकासाठी ती प्रथा जाचक आहे. आता ही प्रथा बंद करावी स्वतः लॉर्ड विल्यम बेंटिकला तर वाटत होतं, पण नेमकं बंद कशी करावी. जर हा कायदा करण्याचा आपण प्रयत्न केला, सती प्रथा बंद करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे भारतीयांच्या धार्मिक बाबीमध्ये हस्तक्षेप नाही होत आहे का. बघा पहिली गोष्ट तर यांना सरळ सरळ मुद्दा होता की भारतामध्ये आपल्याला शासन व्यवस्था बसवायची आहे, राज्य करायचं आहे, तर भारतीयांच्या धार्मिक आणि सामाजिक भागामध्ये हस्तक्षेप न केलेलं बरं, इंटरफेअर न केलेलं बरं. जर आपण त्यांच्या याच्यामध्ये कामामध्ये इंटरफेअर केलं धार्मिक आणि सामाजिक किंवा राजकीय तर यामुळे भारतीय व्यक्ती इंग्रजांविरुद्ध बंड करू शकतात आणि त्याचा एक दुष्परिणाम इंग्रजांवर होऊ शकतो. त्यामुळे लॉर्ड विल्यम बेंटिकनी असाच विचार केला की नाही, यात हस्तक्षेप करून काहीही करता राहणार नाही, त्यामुळे हस्तक्षेप न केलेला बरा. पण नेमकं त्या कालावधीमध्ये काय झालं. आपल्या देशाचे पहिले मॉडर्न मॅन राजा राममोहन रॉय, सर्वांनी नाव ऐकलं असणार. राजा राममोहन रावाची भावज, त्यांच्या भावाची मोठ्या भावाची बायको, त्यांच्या मोठ्या भावाचं निधन झालं. आता बघा ते पहिले मी म्हटलं की पहिले मॉडर्न मॅन आहे ते. 11 वर्षाचे होते. 11 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना घरातून हाकलून दिलं होतं. कारण काय, 11 वर्षाचा मुलगा आपल्या बापाला समजवतो की मूर्तीपूजा करता मूर्खात, मूर्तीपूजा व्यर्थ आहे या सर्व मूर्तीपूजा करणे. बंगाली आणि बंगालीमध्ये मूर्तीपूजाला महत्त्व प्रचंड आहे. लहानशा मुलांना त्यांच्या वडिलांनी घराच्या बाहेर काढून दिलं होतं. एवढे एक्स्ट्रॉर्डिनरी होते. 1 डझन भाषा यायची त्यांना, 1 डझन. पारशीसोबत तर इटालियन आणि इंग्रज आणि मराठी आणि संस्कृत आणि बंगाली आणि अशा कित्येक भाषा यायची. त्या व्यक्तीचा बिलकुल आधीपासून या प्रथेला विरोध होता. पण स्वतः जेव्हा त्यांच्या भावाचं निधन झालं तर त्यांच्या वहिनीला बळजबरी चिते दिला गेलं, सती दिलं गेलं. त्याचं दुःख प्रचंड होतं त्यांना आणि त्यापासूनच त्यांनी शपथ खाल्ली होती की कुठल्याही परिस्थितीमध्ये ही प्रथा आपल्याला बंद करायची आहे. त्यांनी पत्र लिहिलं लॉर्ड विल्यम बेंटिकला की आपण हे हा जो प्रथा आहे आमच्या देशातली ती प्रथा कशी काय बंद करू शकतो. आता लॉर्ड विल्यम बेंटिकला थोडा आधार मिळाला, थोडी हिंमत मिळाली की जर भारतीय व्यक्ती आपल्या फेवरमध्ये असतील की ही प्रथा बंद करावी तर बिलकुल आपण एक स्टेप पुढे घेऊ शकतो. पण त्यांनी लगेच घेतली नाही. त्यांनी आपल्या प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांना आधी याची सूचना दिली की बघा जरा सामाजिक परिस्थितीचा एक प्रकारचा विचार करा, अभ्यास करा आणि मला सांगा की जर आम्ही असा कायदा केला सतीबंदीचा तर समाजामध्ये कुठे काय बंड होऊ शकते का. 6-8 महिने सर्वे केला गेला की खरंच जर सती प्रथा बंद करण्यात आली तर समाजावर वाईट परिणाम होऊ शकतो का. अखेर जो रिझल्ट निघाला, जे आन्सर्स आले ते असे होते की नाही, समाज शांत आहे, कदाचित कुठेही काही परिणाम होणार नाही. त्यामुळे लॉर्ड विल्यम बेंटिकनी 1829 एक कायदा केला सतीबंदीचा आणि त्या सतीबंदी ॲक्ट 1829 च्या नियम कलम ॲक्ट 17 नुसार
बिल्कुल कायदा करण्यात आला की सती प्रथा भारतातनं बंद करण्यात आलेली आहे, जो व्यक्ती या प्रथेचं पालन करणार त्याला शिक्षा होणार. 1829 या कायद्याच्या नियम 17 सती प्रथा बंद करण्यात आली. महत्त्वाचा मुद्दा, 1829 लॉर्ड विलियम बेंटिंक भारताचा गव्हर्नर जनरल झाला नव्हता, तो बंगालचाच होता. पुढे आपल्याला बघायचं की तो कधी भारताचा गव्हर्नर जनरल झाला. त्यामुळे हा जो कायदा झाला हा कोणत्या प्रदेशासाठी झाला असणार रे? हा फक्त बंगालसाठी झालेला आहे. मुंबई आणि मद्रासमध्ये अजूनही ते सतीप्रतीचा कायदा जो आहे तो लागू झाला नाही. मुंबई आणि मद्राससाठी हा कायदा लागू झाला 1830 आणि त्यानुसार मुंबई आणि मद्रास या दोन प्रदेशामध्ये सुद्धा सती प्रथा कायद्याने बंद करण्यात आली. हा सगळ्यात मोठा सामाजिक एक प्रकारची क्रांती होती जी राजा राममोहन रॉय यांच्या मदतीने लॉर्ड विलियम बेंटिंकनी भारतामध्ये केली. क्लिअर आहे सतीबंदीचा कायदा. पुन्हा एक महत्त्वाचा कायदा करण्यात आलेला होता, नरबळीचा कायदा आणि बालहत्येचा कायदा. आता ही प्रथासुद्धा आपल्या देशामध्ये भयंकर परिस्थिती होती, नरबळी आणि बालहत्या. नरबळी म्हणजे साधारणतः एक प्रथाच बनलेली होती. जर आपल्या धर्माचा सांभाळ करायचा आहे आणि देवाला प्राप्त करायचा आहे तर नरबळी दिली जाणार. नरबळी दिली जाणार म्हणजे आज परिस्थिती वेगळी आहे. आज आपण देवाला पुजताना आपण फुलं टाकतो किंवा प्रसाद टाकतो. त्या काळामध्ये देवाला पुजताना किंवा देवाला प्राप्त करून घेण्याकरता सरळ सरळ बळी दिली जायची, नरबळी दिली जायची. लिटरली ती नरबळीची परिस्थिती एवढी होती, म्हणजे लोक एवढे वेडे होते की त्यांची सरळ सरळ कन्सेप्ट अशी होती की जर आपण देवापुढे नरबळी दिली तर आपल्याला कुठे ना कुठे देवाची प्राप्ती होणार. अरे लोकांच्या घरामध्ये जाऊन चोऱ्या करायची रे मुलांची नरबळी देण्याकरिता, आणि देवाला नरबळी दिली जायची, एवढी गंभीर परिस्थिती होती. या व्यतिरिक्त बालहत्येचा विचार केला तर रजपूतांमध्ये बालहत्येचं प्रमाण प्रचंड जास्त होतं. मुलगी झाली त्याच दिवशी तिला ठार केलं जायचं, ज्या दिवशी ती जन्माला आली त्या दिवशी तिला नदीमध्ये फेकलं जायचं किंवा मग तिला जहर दिलं जायचं. बालहत्येची प्रथा, नरबळीची प्रथा आपल्या देशामध्ये प्रचंड वाढलेली होती. यासाठी कायदे झाले होते. यासाठी कायद्यांचा जर विचार केला तर नरबळी आणि बालहत्येकरिता एक कायदा झाला होता 1795 आणि दुसरा कायदा झाला होता 1804. हे दोन्ही कायद्यानुसार नरबळी आणि बालहत्या बंदी करण्यात आलेली आहे. असा कायदा तर झाला पण त्याचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन होऊ शकलं नाही. जेव्हा लॉर्ड विलियम बेंटिंक आला आणि जेव्हा त्यांनी सतीबंदीचा कायदा केला, त्याचबरोबर हे जे जुने दोन कायदे होते त्याचा भक्कम पाया घालण्याचा प्रयत्न केला. या कायद्यांना कडक करण्यात आलं आणि सतीबंदीबरोबर नरबळी आणि बालहत्याबंदीचा सुद्धा एक मजबूत कायदा लॉर्ड विलियम बेंटिंकच्या काळामध्ये झाला. या दोन महत्त्वाच्या सुधारणा त्याच्या काळामध्ये झालेल्या दिसतात. या व्यतिरिक्त त्याच्या काळामध्ये पुन्हा जी महत्त्वाची घटना घडली की देशामध्ये आतापर्यंत आलेल्या महत्त्वाच्या कायद्यापैकी पुन्हा एक कायदा 1833 चार्टर ॲक्ट आपल्याला लॉर्ड विलियम बेंटिंकच्या काळामध्ये बघायला मिळतो. पहिला कायदा कोणत्या वर्षी कोणता होता? 1773 रेग्युलेटिंग ॲक्ट, त्यानंतर 1784 पीट्स इंडिया ॲक्ट, त्यानंतर 1813 चार्टर ॲक्ट, आणि आता पुन्हा त्याच्या पुढच्या 20 1833 चार्टर ॲक्ट आलेला आहे लॉर्ड विलियम बेंटिंकच्या काळामध्ये. यानुसार आता या कायद्यानुसार पुन्हा भारताचं प्रशासन कसं चालवलं जाणार अशी पार्लमेंटने यांना एक कायदा पाठवला. या कायद्यानुसार बेसिकली काय बदल झाला? तर नेमकं या कायद्यानुसार बदल असा झाला की आत्तापर्यंत जो बंगालचा गव्हर्नर जनरल होता तो बंगालचा गव्हर्नर जनरल आता भारताचा गव्हर्नर जनरल होणार, आणि भारताचा अशा प्रकारे पहिला गव्हर्नर जनरल होण्याचा मान लॉर्ड विलियम बेंटिंकला मिळाला. हा एक बेसिक बदल. पुन्हा लॉर्ड विलियम बेंटिंकच्या म्हणण्यावरनं एक आर्टिकल टाकण्यात आलं होतं त्याच्या थोड्या फोर्समुळे. 1833 चार्टर ॲक्टचा नियम म्हणजे आर्टिकल 87. बघा जर कायदा आहे तर त्याचे वेगवेगळे आर्टिकल्स असणार ना, सेक्शन्स असणार. फर्स्ट सेक्शन ही सांगणार, सेकंड सेक्शन ही सांगणार, थर्ड आर्टिकल हे सांगणार. या कायद्याच्या 87 आर्टिकलमध्ये बडजबरी म्हणजे लॉर्ड विलियम बेंटिंकच्या फोर्सनी एक मुद्दा टाकला गेला की योग्यता हीच नोकरीचा आधार असणार. म्हणजे जी व्यक्ती योग्य आहे त्या व्यक्तीला नोकरी मिळणार. त्याचा म्हणण्याचा अर्थ काय होता? जी व्यक्ती योग्य आहे त्या व्यक्तीला ईस्ट इंडिया कंपनीमध्ये नोकरी मिळणार, मग तो इंग्रज असू द्या किंवा भारतीय असू द्या, योग्यता हाच नोकरीचा आधार असणार. या कलमानुसार त्यांनी भारतामध्ये होणारा जो वर्णभेद होता तो त्यांनी मिटवण्याचा प्रयत्न केला, आणि हळूहळू भारतीयांना ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आणण्याचा प्रयत्न लॉर्ड विलियम बेंटिंकच्या या नियमानुसार झाला. हा एक महत्त्वाचा मुद्दा. पुन्हा एक महत्त्वाचा
1833 चार्टर ॲक्टनुसारच नेमकं काय झालेलं. आपण जेव्हा मागचा कायदा बघितला होता 1813 तेव्हा बघा कंपनीवर एक बंधन टाकलं गेलं होतं की त्यांनी शिक्षणावर 1,00,000 रुपये वार्षिक खर्च करावे. त्यामध्ये आता मोठा बदल करण्याचा प्रयत्न या चार्टर ॲक्टने केला 1833. त्यासाठी एक समिती नेमली गेली. एक महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमच्या देशाकरिता शिक्षणासंबंधीची ही पहिली समिती होती. या शिक्षण समितीमध्ये 6 सदस्य नेमले गेलेले होते. या 6 सदस्यांना काम देण्यात आलेलं होतं की भारतामध्ये एक प्रॉपर एज्युकेशन सिस्टम बसवायची आहे. फक्त त्यांना विचार असा करायचा होता की प्रॉपर एज्युकेशन सिस्टम बसवत असताना भारतामध्ये वेस्टर्न कल्चरचं शिक्षण द्यायचं की भारतीय संस्कृतीचं शिक्षण यांना सुरू करायचं. 6 सदस्य होती. 6 सदस्यापैकी नेमकं 3 यांचा विचार वेगळा आणि उरलेले 3 यांचा विचार वेगळा. एक ट्रिवल्सन नावाचा सदस्य आणि प्रिसे बंधू, प्रिसे नावाचे 2 भाऊ होते. हे 3 मंडळी एका फेअरमध्ये होते आणि यांचं मत असं होतं की नाही, भारतामध्ये भारतीय पद्धतीचं शिक्षण सुरू करावे, वेस्टर्न कल्चरचं शिक्षण यांना देण्यात काही अर्थ नाही आहे. जर आपण असं करण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा यांच्या सामाजिक बाबामध्ये आपण हस्तक्षेप करतो आहे. उगाच ते लोकांना आवडणार नाही, उगाच आपण आपल्यावर मुसीबत मोडून घेणार, असे विचार करणारे हे 3 होते, ट्रिवल्सन आणि प्रिसे बंधू, ज्यांना असं वाटत होतं की वेस्टर्न कल्चरचं शिक्षण भारतामध्ये न देता भारतीय संस्कृतीचं शिक्षण सुरू ठेवावे. पण उरलेली जी 3 व्यक्ती होती ती मात्र याच्या विरोधामध्ये होती की भारतामध्ये भारतीय शिक्षण द्यावे. त्यांचा पक्का मत होतं की नाही, जर या देशाचा विकास करायचा आहे, देशाच्या विकासाशी त्यांची काही लेनदेन नाही रे, अरे पण सत्ता तर कंपनीला चालवायची आहे ना या देशामध्ये, आणि जर यांना सत्ता चालवायची असेल तर कुठे ना कुठे यांच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये भारतीयांना जागा देणे महत्त्वाचं. आता भारतीयांना जागा द्यायची असेल तर निदान ते एज्युकेटेड असायला पाहिजे, आणि फक्त एज्युकेशन मिळून चालणार नाही, निदान त्यांना इंग्रजी येणे बंधनकारक असेल. यासाठी या उरलेल्या 3 मधला एक जो महत्त्वाचा सदस्य होता लॉर्ड मेकॉले, त्या लॉर्ड मेकॉलेचा पक्का विश्वास की नाही आपल्या या भारत देशामध्ये एक प्रकारची सिस्टम असायला पाहिजे शिक्षणासंबंधीची, आणि ती असायला पाहिजे वेस्टर्न कल्चरचं शिक्षण. त्याचं सरळ मत होतं. भारतामध्ये आतापर्यंत निर्माण झालेले जेवढी महान ग्रंथ आहेत त्याचं काय मत आहे? भारतामध्ये आतापर्यंत निर्माण झालेले जेवढे महान ग्रंथ आहेत त्याला एका बाजूला ठेवा, जेवढे ग्रंथ तुम्ही निर्माण केले असणार, आणि युरोपामधले जेवढे महान ग्रंथ आहेत त्याला कम्पेअर करा. जर तुम्ही कम्पेअर केलं तर आमच्या कपाटामध्ये एका रॅकमध्ये असणाऱ्या ग्रंथाची क्वालिटी जी असणार ना, ती तुमच्या देशामध्ये असणाऱ्या 1,000 ग्रंथापेक्षा कितीतरी उंचीची आहे. त्याचं मत असं होतं की भारतामध्ये खोट्या धर्माबद्दलचं शिकवण दिलं जाते, संस्कृत शिकवलं जाते, भूगोल खोटं शिकवलं जाते, मॅथ्स खोटं शिकवलं जाते. त्याचा विचार असा होता की या देशामध्ये जर त्याने आपल्या वडिलाला पत्र लिहिलं होतं, त्या पत्रामध्ये तो असा म्हणतो आपल्या वडिलाला की आज आपण जर बंगालमध्ये आणि पूर्ण देशामध्ये भारतामध्ये वेस्टर्न कल्चरचं शिक्षण सुरू केलं, जर इंग्लिशमध्ये शिक्षण सुरू केलं इंग्रजी भाषेमध्ये, तर पुढच्या 20 वर्षामध्ये या देशामध्ये एकही मूर्तीपूजक मिळणार नाही, सर्वांची मेंटॅलिटी बदलून जाणार, व्यक्ती हुशार होणार आणि एक चांगला क्राऊड आपल्याला मिळणार. एक चांगलं धोरण ठेवून लॉर्ड मॅकॉलेनी आपला मुद्दा मांडला की भारतामध्ये वेस्टर्न कल्चरचं शिक्षण सुरू व्हायला पाहिजे. पुढे भाग्याने नेमका लॉर्ड मॅकॉले हा या समितीचा अध्यक्ष झाला, अध्यक्षपदावर आला, आणि तो अध्यक्षपदावर आल्यानंतर मग त्याचा जोर वाढला आणि त्याच्याच जोराने तुमच्या देशामध्ये पहिला इंग्रजी शिक्षणाचा कायदा 1835 स्थापन झाला आणि आपल्या देशामध्ये 1835 इंग्रजी शिक्षण द्यायला सुरुवात झाली. हा पहिली वेळ होती तुमच्या देशाची की प्रॉपर इंग्रजी शिक्षण आता मुलांना भेटणार होतं. याआधी इंग्रजी शिक्षण कुणाला नव्हतं मिळालं का, किंवा याआधी असं इंग्रजी शिक्षण दिलं जात नव्हतं का? दिलं जायचं, पण जे राजे आहेत किंवा जे श्रीमंत आहेत पर्सनली टीचर त्यांच्या घरी येऊन इंग्रजी शिक्षण द्यायचे. आत्तापर्यंत प्रॉपर शाळा कॉलेजेस उघडले नव्हते इंग्रजी शिक्षणमध्ये मिडियममध्ये. तो कायदा 1835 झाला लॉर्ड मेकॉलेच्या मदतीने, आणि लॉर्ड मेकॉलेमुळेच भारतामध्ये 1835 इंग्रजी शिक्षण सुरू झालं. सेम इयर 1835 भारतामध्ये कलकत्त्याला पहिलं मेडिकल कॉलेजसुद्धा सुरू करण्यात आलं. या 2 महत्त्वाच्या बाबी झालेल्या. इंग्रजी शिक्षणसुद्धा सुरू 1835, सेम इयर कलकत्त्याला पहिलं मेडिकल कॉलेजसुद्धा सुरू करण्यात आलं. तर आत्तापर्यंत आपण जे बघितलं आहे लॉर्ड विलियम बेंटिकच्या काळामध्ये, त्यांनी आधी सती प्रथा बंद केली, त्यानंतर नरवडी आणि बालहत्या प्रथा बंद केली, 1833 कायद्यानुसार त्यांनी कलम 87 टाकली ज्यानुसार त्यांनी म्हटलं की योग्यता हाच नोकरीचा आधार राहणार. या व्यतिरिक्त एक एज्युकेशन करता शिक्षण समिती नेमली गेली ज्यामध्ये वेस्टर्न कल्चरवर जोर देऊन 1835 इंग्रजी शिक्षणाचा कायदा पारित झाला. याच वर्षी मेडिकल कॉलेजसुद्धा स्थापन झालं.
क्लियर आहे एवढा भाग. ठीक आहे, पुढे पुन्हा भाग बघायचा. म्यानमार त्या काळामध्ये भारताचा प्रदेश नव्हता. म्यानमारवर पहिलं आक्रमण 1824 इंग्रजांनी केलं होतं, त्याला पहिलं ब्रह्मयुद्ध म्हटलं जातं, आणि त्यानुसार दक्षिण ब्रह्मदेशांनी जिंकून घेतला. आता दक्षिण ब्रह्मदेश जिंकून घेतला तर पुन्हा तोच भाग, जिंकलेला भाग यांनी भारतामध्ये विलीन केला का? विलीन केला का म्हणजे पूर्णच्या पूर्ण तो आपल्या नियंत्रणाखाली आणला का? नाही. ब्रह्मदेशाचा जो राजा होता त्यालाच बसवलं गेलं. फक्त तोच मुद्दा होता ब्रह्मदेशाकडनं ही मंडळी रेव्हेन्यू घ्यायचे. या व्यतिरिक्त ब्रह्मदेशामध्ये व्यापार करण्याचा यांना अधिकार प्राप्त झालेला, आणि त्या बदल्यात ते त्या ब्रह्मदेशाच्या राजाला कुठल्याही प्रकारचा टॅक्स देणार नाही. क्लिअर आहे. आता या ब्रह्मदेशाच्या युद्धामध्ये मात्र एक स्टोरी झालेली. ब्रह्मदेशावर जायचं आहे तर आपल्याला बंगालच्या खाडीमधनं जहाजावरनं जावं लागेल. आता इंग्रज आपलं लष्कर पाठवतील तर इंग्रजांच्या लष्करामध्ये अर्ध्याहून अधिक सैन्य जे आहे ते भारतीयांचं आहे. आता भारतीय सैन्य बंगालच्या खाडीवरनं म्यानमारला जाणार, म्हणजे ब्रह्मदेशाला जाणार, आणि तिथे ब्रह्मदेशाविरुद्ध तिथे युद्ध होणार. यात भारतीय लष्करांनी नकार दिला होता की आम्ही बंगालच्या खाडीवरनं म्यानमारला जाणार नाही, युद्धामध्ये भाग घेणार नाही. आता त्यात थोडंफार प्रमाणामध्ये त्या काळामध्ये भारतीय लष्कराच्या शिपायांनी बंडसुद्धा केलं, रिबेलसुद्धा केलं. हे बंड करण्यामागचं कारण काय, यांना नकार देण्यामागचं कारण काय, आपली मेंटॅलिटी ही होती, आपली प्रवृत्ती ही होती की जर भारतीय व्यक्तींनी, हिंदू व्यक्तींनी समुद्रमार्गाने प्रवेश केला किंवा समुद्रमार्गाने प्रवास केला तर त्याचा धर्म बुडतो. तो जाणार तर बंगालच्या खाडीवरनं ब्रह्मदेशाला, युद्धही करून येणार, पण जसा तो भारतामध्ये येणार ना त्याला त्याला धर्माचे शुद्धीकरण करावं लागेल आणि त्याला पुन्हा धर्मामध्ये आणावं लागेल. ही आपली प्रवृत्ती होती. म्हणून भारतीय लष्कराच्या शिपायांचा नकार होता ब्रह्मदेशावर हल्ला करण्यासाठी. यांनी बळजबरी पाठवलं तरी त्याचा परिणाम झाला बरं का? मात्र त्याचा परिणाम तुम्हाला आत्ता दिसणार नाही. पुढे जेव्हा लॉर्ड डलहौजी येणार आणि त्याचा कार्यकाळ संपणार 1856 आणि मग जेव्हा लॉर्ड कॉर्नवॉलिस असेल, तुमचा लॉर्ड कॅनिंग येणार, कॅनिंगच्या काळामध्ये भारतामध्ये एक बंड झालं. आता ते जे बंड झालं त्याचे परिणाम आत्तापासूनच थोडे ओळखून घ्या. त्यामध्ये एक परिणाम 1824 ब्रह्मदेशचं युद्धसुद्धा होतं. असो, लॉर्ड विलियम बेंटिक काळामध्ये आपण बघितलं त्यांनी काय काय सुधारणा केलेल्या. सती प्रथा बंद केली, नरवडीची प्रथा बंद केलेली आहे, इंग्रजी शिक्षण भारतामध्ये सुरू झालं, मेडिकल कॉलेज भारतामध्ये सुरू झालं. 1833 चार्टर ॲक्टनुसार बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर जनरल झाला. या व्यतिरिक्त ज्या सुधारणा त्याच्या काळामध्ये झालेल्या दिसतात त्या सुधारणेचा थोडाफार विचार करून घेऊया. दोन महत्त्वाच्या सुधारणा, एक तर लष्करी सुधारणा आणि त्यानंतर प्रशासकीय सुधारणा. काय होत्या? जेव्हा तो भारतामध्ये आला तेव्हा कंपनी ऑलमोस्ट वार्षिक 2 कोटी रुपये वार्षिक नुकसानीत जात होती. ईस्ट इंडिया कंपनीला जिथे फायदा व्हायला पाहिजे होता तिथे फायदा न होता ईस्ट इंडिया कंपनीचं नुकसान होत होतं. एक ॲव्हरेज काढला गेला की बाबा वार्षिक आपल्याला 2 कोटी रुपयाचं नुकसान होते. मग जरा त्याची जाणीव करून घेण्याचा प्रयत्न केला गेला की आपल्याला नेमकं नुकसान कुठे होत आहे. मग विचार करण्यात आला की आपण त्यामध्ये काय सुधारणा करू शकतो. लॉर्ड विलियम बेंटिकला जेव्हा भारतामध्ये पाठवलं गेलं तेव्हा कंपनीच्या संचालक मंडळाने पूर्ण अधिकार त्याला दिले की तुम्हाला जो जो बदल तुम्ही करू शकता आणि ज्या ज्या प्रकारे तुम्ही कंपनीला प्रॉफिट मिळवून देऊ शकता तो भाग तुम्ही करा. तुम्हाला कुठे काही नकार मिळणार नाही, आम्ही तुम्हाला पूर्ण समर्थन देतो. आता मुद्दा असा होता की जर त्याला काही बदल करायचा आहे, सुधारणा करायची आहे, तर दोन डिपार्टमेंट आहेत. एक तर प्रशासकीय डिपार्टमेंट आणि त्यानंतर लष्करी डिपार्टमेंट. आता लष्करी डिपार्टमेंट म्हणजे जिथे लष्कर, लष्कराचे सैन्य हा भाग येणार, आणि प्रशासकीय डिपार्टमेंट म्हणजे 1772 कलेक्टरचं पद निर्माण झालं. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहे ना तो, त्याच्या हाताखाली अजून असे भरपूरसे कर्मचारी अधिकारी असणार, हे सर्व ॲडमिनिस्ट्रेशनचे, लष्कर सांभाळणारे डिफेन्स सेक्टरचे. तर दोन डिपार्टमेंट होते. वन बाय वन बघून घेऊ लष्करामध्ये नेमकं काय झालेलं होतं. लष्कराचा विचार केला तर लष्करामध्ये काम करणारे किंवा कार्यरत असणारे शिपाई, अधिकारी आणि या व्यतिरिक्त त्यांना मिळणारे पगार आणि पगारांव्यतिरिक्त भत्ते याचा विचार केला तर अमाप पैसा कंपनीला फक्त या लष्करांचे अधिकारी, कर्मचारी यांचे पगार आणि भत्ते यांच्या नावाने दिलं जायचं. आतापर्यंत जेवढे युद्ध बघितले आपण, मग ते 1760 बक्साचं युद्ध असू द्या, 1757 प्लासीचं युद्ध, 1764 मग सॉरी 1764 बक्साचं युद्ध, 1760 वांदीवाशचं युद्ध, कर्नाटकाचे युद्ध, या व्यतिरिक्त तुमचे म्हैसूरचे युद्ध, मराठ्यांविरुद्ध युद्ध, ऑलमोस्ट सर्व युद्धामध्ये इंग्रजांचं प्रभुत्व निर्माण झालेलं होतं, त्यांची ताकद त्यांनी दाखवलेली होती.
हे ताकद बघा नेमकं ते कोणत्या जोरावर दाखवायचे. नो डाऊट त्यांचे शिपाई शूर होते, वेल ट्रेन होते, पण या व्यतिरिक्त जेव्हा जेव्हा युद्ध राहायचे तेव्हा तेव्हा यांच्या अधिकारांचे आणि शिपायांचे भत्ते वाढवले जायचे. भत्ते काढताना मी काय म्हणतो आहे, युद्ध आहे तर युद्धासाठी त्यांचे भत्ते वाढवले जायचे. ते एवढे वाढले होते की त्यांच्या पगारापेक्षा 3 ते 4 पट अधिक त्यांना महिन्याचा भत्ता जायचा. आता या लोकांना सवय पडलेल्या होत्या की आपल्याला एवढा भत्ता पडतो आहे, मिळतो आहे, आणि हा भत्ता काही कंपनीने कमी केला नाही. यांचे भत्ते दिवसेंदिवस वाढत आहेत, त्याच्यामध्ये कुठे काही कमतरता नाही आहे. आता त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीला एक मोठा खर्च फक्त लष्करी भागामध्ये या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे पगार आणि भत्ते याच्यासाठी खर्च करावा लागायचा. लॉर्ड विलियम बेंटिक आला, त्याचं धोरण सरळ होतं की त्याला कुठले युद्ध खेळायचे नाही आहेत, आपलं प्रशासन यानंतर वाढवायचं नाही, म्हणजे प्रशासन इन द सेन्स साम्राज्य, त्याला वाढवायचं नाही आहे. प्रशासनामध्ये सुधारणा करायची आहे, कंपनीला प्रॉफिट मिळवून द्यायचं आहे. मग कंपनीला प्रॉफिट मिळवून द्यायचं असेल तर काय, तर मग या लष्करी डिपार्टमेंटमध्ये असणारे कर्मचारी आणि अधिकारी यांना जे अमाप प्रमाणामध्ये भत्ते मिळतात ते सर्व भत्ते त्यांनी बंद केले, पूर्णच्या पूर्ण एक्स्ट्रा भत्ते बंद झाले. त्याचा परिणाम काय झाला, त्याचा परिणाम असा झाला की यामुळे कंपनीला जवळपास वार्षिक 20,000 पाऊंडचा फायदा झाला. म्हणजे वार्षिक 20,000 पाऊंड एवढा पैसा फक्त आणि फक्त भत्त्यांवर जायचा. यांनी पूर्ण भत्ते बंद केल्या कारणाने लष्कराचा अमाप खर्च कमी आणि त्यामुळे कंपनीला आता प्रॉफिट होऊ शकत होता. हा लष्करी भाग बघितला. जर ॲडमिनिस्ट्रेशनचा भाग बघितला आपण, प्रशासकीय भाग, तर त्या काळामध्ये फक्त बंगालबद्दल बोलतोय मी. बंगालमध्ये जवळपास 459 अधिकारी होते आणि सर्वच्या सर्व 459 अधिकारी हे युरोपियन होते. इंग्लंडमधनं, युरोप खंडामधनं त्यांना भारतामध्ये आणलं गेलं, भारतामध्ये येऊन त्यांनी आपले पद सांभाळले. आता ही व्यक्ती दूरच्या देशावरनं भारतामध्ये येत आहे तर ऑफकोर्स त्यांचे पगार जास्त असणार, यांनासुद्धा जास्तचे भत्ते मिळणार, यांची राहायची सोय, खायची सोय कंपनीला करायची आहे. यांच्या व्यतिरिक्त जर आपण भारतीयांना अधिकारी पदावर बसवलं तर दोन फायदे होणार. एक फायदा हा होणार की भारतीय व्यक्तीला अधिकारी पदावर बसवलं तर त्यांना एवढे पगार देण्याची गरज नाही, पहिली गोष्ट. दुसरा फायदा हे होणार की आतापर्यंत बघा भारतीयांना जे आतापर्यंत येणारे गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल त्यांचे धोरण पॉलिसीज त्यामुळे भारतीयांवर जे अत्याचार झाले तर कुठे ना कुठे भारतीयांच्या मनामध्ये इंग्रजांबद्दल आपुलकी निर्माण होणार की आम्हालासुद्धा आता प्रशासनामध्ये जागा मिळते आहे. यासाठी लॉर्ड विलियम बेंटिकनी नवीन धोरण हे स्वीकारलं की हे जे 459 युरोपियन अधिकारी दिसते आहेत प्रशासनामध्ये यांची जागा हळूहळू कमी करावी आणि भारतीयांना जागा द्यावी. त्याचे दोन फायदे, भारतीयांना एवढा आमाप पगार देण्याची गरज नाही. दुसरा फायदा की भारतीयांच्या मनामध्ये इंग्रजांविषयीची आपुलकी निर्माण होणार, भारतामध्ये शांतता निर्माण होणार. त्यामुळे एक एक युरोपियन अधिकाऱ्यांना कमी करण्यात आलं आणि भारतीय अधिकाऱ्यांना प्रशासकीय भागामध्ये नोकऱ्या दिल्या गेल्या. कळते आहे का, याचा फायदा प्रचंड चांगला झाला कंपनीला. हे तर आपण दोनच बघितले, लष्करामध्ये त्यांनी लष्कराच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये भत्त्यांमध्ये घट केली, बंद केले भत्ते. प्रशासनामध्ये जे अधिकारी होते युरोपियन त्यांची जागा कमी करून भारतीयांना जागा आता तो देणार होता. या व्यतिरिक्तही त्याच्या काळामध्ये जर काही महत्त्वाच्या सुधारणा बघितल्या तर भूमी सुधारणामध्ये वायव्य प्रांताच्या रेव्हेन्यूकरता त्यांनी एक अधिकारी नेमला होता, रॉबर्ट मार्टिन बर्ड. आणि त्या रॉबर्ट मार्टिन बर्डनी ज्या पद्धतीनुसार रेव्हेन्यू सिस्टम त्या प्रांतामध्ये सुरू केली वायव्य प्रांतामध्ये, त्यानुसार कंपनीला मोठ्या प्रमाणात प्रॉफिट होऊ लागला आणि इथनंसुद्धा कंपनीचं इन्कम हळूहळू वाढू लागलं. या व्यतिरिक्तही विचार केला तर अफूच्या व्यापारामध्ये लायसन्स पद्धत त्यांनी सुरू केलं, परवाना पद्धत सुरू केलं. आधी अफू आपल्या देशात बॅन नव्हता, 1907 ऑलमोस्ट तो बॅन झाला. अफूचा व्यापार आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चालायचा, मोठ्या प्रमाणात. पण अफू विकण्याचा अधिकार हा कुणाचाही असे कंपनीनी. आता बघा काय आहे की जर ती व्यक्ती समोरचा व्यापार करतो आहे तर ती व्यक्ती सरकारला टॅक्स देणार ना त्याच्या इन्कमवर. आता यांच्याकडे डेटा नाही आहे नेमका की कोण व्यक्ती जी आहे ते अफूचा व्यापार करतायत, त्यामुळे यांनी लायसन्स पद्धत सुरू केली की ज्या व्यक्तीला लायसन्स मिळेल तोच व्यक्ती अफूचा व्यापार करू शकणार आणि ती व्यक्ती सरकारला टॅक्स देणार. त्यामुळे जे नॉन लायसन्स धारक होते ते हटले आणि फक्त लायसन्स धारकाला आता व्यापार करण्याचा अधिकार मिळाला. मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार चालायचा आपला. सर्वात मोठा व्यापार चीनसोबत चालायचा. आपण चीनला अमाप प्रमाणामध्ये अफू विकायचो. मधात काय झालं होतं, चीननी आपल्याकडनं अफू घेणं बंद केलं आणि चीन अफगाणिस्तानमधनं मग अफू घ्यायचा. आता हा ईस्ट इंडिया कंपनी आतापर्यंत चीनला अफू विकायचा, त्यामुळे एक मोठा फायदा कंपनीला होत होता.
चीननी पूर्णपणे अफूचा व्यवहार आपल्यासोबत बंद करून टाकला, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीसोबत, अफगाणिस्तानसोबत त्यांनी तो अफूचा व्यापार सुरू केलेला होता. त्यामुळे कंपनीनी आपलं लष्कर चीनमध्ये पाठवलं, चीनसोबत युद्ध केलं, त्यांना हरवलं आणि धमकी दिली आमच्यासोबत व्यापार करायचा, अफगाणिस्तानसोबत करायची गरज नाही आहे, यानंतर अफूचा व्यापार आमच्यासोबतच होणार. पुढे 1907 अफूचा व्यापार बंद करण्यात आला. या व्यतिरिक्तही जर विचार केला तर देशामध्ये चहा झालं, कॉफी झालं, कोळसा झालं, लोखंड झालं, या उद्योगांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला गेला की निदान इथे उद्योग उभारा, उद्योग उभारले जाणार तर युरोपियन लोकांनासुद्धा त्याचा फायदा होणार आणि सरकारलासुद्धा टॅक्स मिळणार. हे त्यांनी जेवढेही धोरण चालवले भारतामध्ये, पॉलिसीज ज्या चालवल्या, लष्करांची भत्ते कमी, प्रशासनामध्ये भारतीयांना जागा, तिकडे बाह्य प्रांतामध्ये रॉबर्ट मार्टिन बर्डला नियुक्त करून एक रेव्हेन्यू सिस्टम त्यांनी प्रॉपर बसवलेली, अफूचा व्यापार जो होता त्याला लायसन्स पद्धत त्यांनी लागू केलेली, लोखंड, चहा, कॉफी याचे उद्योगाला त्यांनी चालना दिलेली. या कारणाने जो कंपनी आतापर्यंत 2 कोटी वार्षिक तोट्यामध्ये जात होता, अवघ्या 5-7 वर्षामध्ये कंपनी 1 कोटीच्या प्रॉफिटमध्ये आली. बेंटिकनी यांना नुकसानीतून काढून कंपनीला प्रॉफिटमध्ये आणून दिलेलं त्याच्या या चांगल्या धोरणामुळे. तर हे त्यांनी काही हातामध्ये घेतलेल्या पॉलिसीज होत्या. या व्यतिरिक्त त्यांनी ज्या न्यायालयीन व्यवस्थेमध्ये सुधारणा घडवून आणल्या त्याचा जर विचार केला तर सर्वात आधी आपण न्यायालयीन सुधारणा कोणाच्या काळात बघितलेल्या होत्या? वॉरन हेस्टिंग. हेस्टिंगच्या काळामध्ये दिवाणी, फौजदारी न्यायालय, कनिष्ठ दिवाणी, वरिष्ठ दिवाणी अशा प्रकारचे बघितले होते ना, त्यामध्ये बदल कोणी करून ठेवला होता? कॉर्नवॉलिस. कॉर्नवॉलिसनी बघा, फौजदारी न्यायालय बंद करून 4 फिरती न्यायालय स्थापन केलेली होती आणि दिवाणी न्यायालयाची लांबलचक रचना केलेली होती. सगळ्यात खालच्या स्तराचे न्यायालय होते मुन्सिफचे न्यायालय, 50 रुपयापर्यंतचे खटले तिथे येऊ शकत होते. पण कॉर्नवॉलिसची ही जी पद्धत होती न्यायालयीन व्यवस्थेची, ती खूप किचकट आणि गुंतागुंतीची होती. त्यामध्ये प्रचंड बदल करण्याचं श्रेय हे लॉर्ड विलियम बेंटिकला जातं. आता न्यायालयीन व्यवस्थेमध्ये कशी काय सुधारणा करू शकतो त्यासाठी एक समिती नेमली गेली. समितीमध्ये 3 सदस्य नेमले गेले, त्यामध्ये एक होता चार्ल्स मिडकाप, एक होता बटरवर्थ आणि तिसरा होता होल्ट मॅकेन्झी. या तिघांच्या मिळून एक जी समिती नेमली गेली त्यांनी ज्या सूचना केल्या त्या सूचनेनुसार मग न्यायालयीन व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला. काय काय प्रॉब्लेम्स होत्या आणि त्या प्रॉब्लेमचं काय काय सोल्युशन मिळालेलं आहे आपण तो भाग बघून घेऊया. कॉर्नवॉलिसच्या काळामध्ये फौजदारी पद्धतीमध्ये त्यांनी 4 सर्किट कोर्ट निर्माण केलेले होते आणि सर्किट कोर्ट बघा कुठे, तर संपूर्ण बंगालमध्ये, त्यातले 3 बंगाल 1 बिहार या प्रदेशासाठी. सर्किट कोर्ट काम कसे करणार होते, आता बंगालमध्ये प्रचंड जिल्हे होते, प्रचंड जिल्ह्यामध्ये ते सर्किट कोर्ट आधी या जिल्ह्यामध्ये, मग काही कालावधी नंतर या जिल्ह्यामध्ये, मग काही कालावधीनंतर या जिल्ह्यामध्ये जाऊन त्या प्रदेशाचा न्यायनिवाडा लावणार होते. पण विचार करा, तो जो कोर्ट आहे सर्किट कोर्ट पूर्ण जिल्हे फिरून त्याला परत त्या जिल्ह्यापर्यंत येतपर्यंत किती वेळ लागेल रे? मग त्या तो कालावधी जो राहिलेला त्या कालावधीमध्ये त्या जिल्ह्याचा न्यायनिवाडा कसा लागला जाणार, ही खूप गुंतागुंतीची पद्धत होती. त्यामुळे विलियम बेंटिकनी ही जी सर्किट कोर्टची रचना होती ती पूर्णपणे बंद केली, संपूर्ण बंद केली आणि बंगालमध्ये 4 फिरते न्यायालय बंद करून त्यांनी फौजदारी सिस्टम नेमकी कशी नेमली, बंगालचे संपूर्ण बंगालला 20 भागामध्ये विभागलं गेलं आणि प्रत्येक भागामध्ये एक अधिकारी नेमला गेला ज्याला कमिशनर म्हटलं गेलं आणि त्या भागाचा न्यायदान करण्याचा अधिकार त्या कमिशनरला दिलं गेलं. म्हणजे सरळ सरळ हिशोब आहे, आतापर्यंत बंगालमध्ये जे 4 फिरते न्यायालय होते त्यांच्या जागेवर 20 नवीन न्यायालय आले, 20 भाग करून त्या प्रदेशाचं जो न्यायालय असणार त्यावर न्यायदान करण्याचं काम कमिशनरचं असणार. पुढे भविष्यामध्ये कमिशनरच्या जागेवर प्रॉपर न्यायाधीश बसवले गेले आणि न्यायाधीशांमार्फत मग त्या प्रदेशाचं न्यायदान करण्याचं काम सुरू झालं. क्लिअर आहे? तर फौजदारी पद्धतीमध्ये हे बदल झालं. जी किचकट पद्धत होती आणि जी लांबलचक पद्धत होती विलंब लावणारी कॉर्नवॉलिसच्या काळातली 4 फिरते न्यायालय, ती पद्धत बंद करून बंगालचे 20 भाग, प्रत्येक भागावर एक कमिशनर आणि त्या कमिशनरमार्फत न्यायदान करण्याचं काम सुरू झालं. हा एक बदल झाला. दिवाणी न्यायालयाचा विचार करू. दिवाणी न्यायालयामध्ये सर्वात खालचे न्यायालय होते मुन्सिफचे आणि मुन्सिफ न्यायालयाला किती रुपयापर्यंतचे खटले चालण्याचा अधिकार होता? 50. ती सीमा त्यांनी वाढवली. मुन्सिफ न्यायालयाची सीमा वाढवून 300 रुपये केली आणि 300 रुपयापर्यंतचे खटले आता त्या मुन्सिफच्या न्यायालयामध्ये येऊ शकत होते. हा एक महत्त्वाचा बदल आहे.
कॉर्नवॉलिसच्या काळामध्ये मुन्सिपला 50 रुपयापर्यंतचे खटले, तर बेंटिकच्या काळामध्ये मुन्सिपला 300 रुपयापर्यंतचे खटले चालवण्याचा अधिकार मिळाला. म्हणजे भारतीयांचे अधिकार वाढवले गेले. यासाठी विशेषत भारतीयांकरिता एक नवीन न्यायाधीशाचं पद निर्माण करण्यात आलं, ज्याला सदर आमीन या नावाने ओळखलं जातं. सदर आमीन हे पद नियुक्त करून ते रिझर्व ठेवण्यात आलं की या पदावर फक्त न्यायाधीश म्हणून भारतीय व्यक्तीच बसू शकतो. तर भारतीयांना त्यांनी जागा दिली. या व्यतिरिक्त अलाहाबाद जो संयुक्त प्रांतामध्ये यायचा, म्हणजे तुमच्या यूपीमध्ये यायचा, आता अलाहाबादसाठी अलाहाबादमध्ये कुठलेही खटले असतील तर त्याचा न्याय निवाडा कुठे लागायचा, तर तो लागायचा कलकत्त्याच्या न्यायालयामध्ये. आता अलाहाबादवरनं कलकत्त्यामध्ये येऊन खटले भरणे आणि त्याचा न्याय निवाडा लागणे हे अलाहाबादच्या लोकांसाठी खूप डोकेदुखी होती. त्यामुळे अलाहाबादच्या लोकांसाठी सोय करून देण्यात आली आणि अलाहाबादमध्ये नवीन न्यायालय स्थापन करण्यात आले. महत्त्वाचा मुद्दा, आधी अलाहाबादच्या लोकांना खटले भरण्याकरिता कलकत्त्याला यावं लागत होतं. या भागामध्ये न्यायालय नव्हते. अलाहाबादमध्ये विशेष न्यायालय लॉर्ड विलियम बेंटिंकनी सुरू केलेले. हा तिसरा बदल. या व्यतिरिक्त बदल जर विचार केला तर त्या काळामध्ये न्यायालयीन कामकाज हे पारशी भाषेमध्ये चालायचं. आधीपासून मुघलांच्या काळापासून फारशी भाषा जी होती तीच वापरली जायची. इंग्रज जरी आले तरी फारशी भाषेमधनंच कामकाज चालायचं, न्यायालयीन कामकाज. सर्वसामान्य व्यक्तीला ती भाषा कळत नव्हती, त्यामुळे भाषेमध्ये बदल करण्यात आला. आणि भाषेमध्ये बदल करून नेमकी बघा कुठली भाषा वापरण्यात आली. आता कुठल्याही प्रदेशातलं न्यायालय असू दे, त्याचे दोन स्टेज असणार, वरिष्ठ आणि कनिष्ठ. आधी बघितलं आहे आपण, म्हणजे दिवाणी जरी असणार तर मग दिवाणी, वरिष्ठ दिवाणी न्यायालय आणि कनिष्ठ दिवाणी न्यायालय. या वरिष्ठ आणि कनिष्ठाचा विचार केला तर प्रत्येक प्रदेशामध्ये असणाऱ्या न्यायालयाची पारशी भाषा बंद करून वरिष्ठ दिवाणी न्यायालय किंवा फौजदारी न्यायालयाची भाषा ठेवली गेली इंग्रजी, आणि कनिष्ठ दिवाणी न्यायालयाची भाषा ठेवली गेली त्या प्रदेशाची प्रादेशिक भाषा. मग जर ते मुंबईमध्ये असेल तर कनिष्ठ दिवाणी न्यायालय किंवा फौजदारी न्यायालयामध्ये मराठी वापरली जाणार आणि वरिष्ठमध्ये इंग्रजी. जर बंगालमध्ये असेल तर तिथे कनिष्ठमध्ये बंगाली वापरली जाणार आणि वरिष्ठमध्ये इंग्रजी. हे काही महत्त्वाचे बदल त्याच्या काळामध्ये झाले. सर्वात मोठा बदल जो झाला न्यायालयीन क्षेत्रामध्ये तो असा होता की लॉर्ड विलियम बेंटिकच्या काळापासून न्यायालयामध्ये न्यायदान करण्याकरिता ज्युरी सिस्टम सुरू करण्यात आली. काय असते ज्युरी सिस्टम? न्यायदानाचे दोन सिस्टम्स असतात, एक तर असेसर्स आणि दुसरं ज्युरी. असेसर्स म्हणजे एक न्यायाधीश बसून त्या खटल्याचा न्याय निवाडा लावतो, त्याला असेसर्स म्हणू. आणि ज्युरी सिस्टम म्हणजे एक पॅनल बसणार ज्यामध्ये कमीत कमी 3 किंवा 5 किंवा 7 किंवा 11 किंवा 13 किंवा 15 किंवा 17 एवढे न्यायाधीश बसतील आणि ते मिळून कुठल्या खटल्याचा निर्णय देणार, त्याला ज्युरी पद्धत म्हटलं जातं. ज्युरी पद्धत सुरू करणारा लॉर्ड विलियम बेंटिक हा देशाचा पहिला गव्हर्नर जनरल आहे. क्लिअर आहे. हे त्याच्या काळामध्ये झालेल्या काही महत्त्वाच्या सुधारणा. पुन्हा एक जो महत्त्वाचा भाग त्याच्या काळामध्ये झाला तो झाला ठगांचा बंदोबस्त. ठग मागे आपण बघितलं होतं की मर्किस ऑफ हेस्टिंगच्या काळामध्ये पेंढाऱ्यांचा बंदोबस्त लावला, आणि आता लॉर्ड विलियम बेंटिक बघतोय आपण, लॉर्ड विलियम बेंटिकच्या काळामध्ये ठगांचा बंदोबस्त लावण्यात आला. हे ठग काय होते किंवा पेंढारी काय होते कदाचित खूप काही सांगण्याची गरज नाही. तुम्ही पिक्चर बघता आणि तुम्हाला पिक्चर बघून सर्व माहीत असणार की कोण ठग होते आणि कोण पेंढारी होते. ठगांचा विचार केला तर ठग हे पेंढाऱ्यांसारखेच लुटारू व्यक्ती होते. ठग हे सुद्धा ग्रुप्समध्ये राहायचे, जसे पेंढारी राहायचे ना हजारोंच्या संख्येमध्ये, तसेच ठगांचं सुद्धा काम होतं. सर त्यांच्या नावामध्येच त्यांची तारीफ करण्याची गरज नाही आहे. ठग होते ते साधारणतः लोकांना लुटून, पण त्यांच्या पेंढाऱ्यांसारखंच लोकांना लुटून त्याला ठार केलं जायचं. ठार करण्याच्या मागची प्रवृत्ती काय होती? ज्या व्यक्ती अच्छा लुटायचं कसं, तर लुटणे त्यांच्या रुमालीनी ते लुटायचे. रुमालीनी लुटायचे म्हणजे मागून जाऊन त्या व्यक्तीच्या रुमालीनी गळा कापायचे, त्याला ठार करायचे, त्याला लुटायचे आणि त्याचं शिर कापून, त्याचं डोकं कापून देवीला चढवायचे. त्यांची धारणा अशी होती की याचं मरण असंच होतं, तो देवीसाठी मरण पावलं, आम्ही काही नाही केलं, म्हणजे त्याचं नशीबच तसं होतं, त्यामुळे आम्ही त्याला देवीच्या चरणी बसवलेलं आहे. ही ठगांची प्रवृत्ती. आणि यामुळे बंगालमध्ये सर्वत्र ठगांचा एक मोठा हाहाकार माजलेला होता.
या कारणाने लॉर्ड विलियम बेंटिंकनी दोन महत्त्वाचे अधिकारी नेमले. एक तर स्लीमन होता, दुसरा स्मिथ होता. एक पोलीस अधिकारी होता, दुसरा न्यायाधीश होता. दोन वर्ष मोहीम चालली ही. दोन वर्षामध्ये अशा कित्येक हजारो ठगांना पकडण्यात आलं, तुरुंगात टाकण्यात आलं, त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली आणि अवघ्या दोन वर्षामध्ये ठगांचा चॅप्टरसुद्धा आपल्या देशामध्ये संपून टाकला गेला. दोन महत्त्वाचे मुद्दे आपण बघितले, एक तर पेंढारी, दुसरे ठग्स. पेंढाऱ्यांचा बंदोबस्त मर्किस ऑफ हेस्टिंगनी लावला, ठगांचा बंदोबस्त लॉर्ड विलियम बेंटिंकनी लावलेला आहे. क्लिअर आहे? लिहून यात ना आपण फक्त मॅप बघून घ्या दोन मिनटं. मॅपमध्ये आपल्याला कळणार की नेमका कोणता प्रदेश आता ईस्ट इंडिया कंपनीच्या हातामध्ये आणि कोणता प्रदेश नाही आहे. हां, पुन्हा आपण हिस्ट्री शिकतो आहे. हिस्ट्रीमध्ये तुमची मूवीज आणायच्या नाही, मूवीज आणायचं नाही. म्हणजे आपण ते पेंढारी शिकलो, पेंढाऱ्यांवर पिक्चर निघालेला आहे. ठग शिकलो, मागच्याच वर्षी पिक्चर निघालेला आहे. पिक्चरमध्ये काय बघता, काय दाखवलं जातं, त्यासंबंधी कुठलेही फालतू प्रश्न विचारू नये. पुढे 1857 आपल्याला बंड शिकायचं आहे, राणी झाशीबद्दल आपल्याला शिकायचं आहे, सिरियल्स आलेले होते, फालतू प्रश्न विचारायचे नाही. पिक्चरमध्ये काही दाखवतात, मला खूप चांगल्याने आठवते तो वीर पिक्चर होता आय थिंक पेंढाऱ्यांबद्दलचा, आहे ना, बरोबर आहे ना, सलमान खान. लास्टचा तो एक सीन बघितलेला होता की तो सीन असा आहे की ही पेंढारी मंडळी जी राहायची, म्हणजे तो सलमान खानला पेंढारी दाखवलेला आहे आणि मग तो त्या किल्ल्यावर आक्रमण करतो. किल्ल्याचा राजा आणि इंग्रज एका साईडला असतात आणि ही जी पेंढारी जी मंडळी असतात ते भारत माता की जय आणि अशी घोषणा वगैरे देऊन त्या इंग्रजांना ठार करतात आणि त्या राजाला काहीतरी अटक करतात, असा काहीतरी तो सीन आहे. पहिली गोष्ट, हे पेंढारी झाले, ठग झाले, हे देशभक्त नव्हते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, देश ही संकल्पना निर्माण झाली नव्हती. राष्ट्र काय आहे माहीत नव्हतं. अरे कुठून आला भारत आणि कुठून आली भारताची माता, असं काही नव्हतं. भारत माता की जय वगैरे हे खूप नंतरच्या घोषणा आहेत, अजूनपर्यंत देशच निर्माण नाही रे तुमचा. संकल्पनाच तुमच्या क्लिअर नाही की तुमचा देश ज्याला म्हणतो, राष्ट्र ज्याला म्हणतो, तो कुठून कुठपर्यंत आहे. याची जाणीव करून देणारे ना हे इंग्रज होते. हे गोरे आले नसते तर माहीत नाही आपलं काय झालं असतं. आता प्रत्येकांची विचारधारणा वेगवेगळी असते. पुढे आपल्याला बघायचे की समाजसुधारकसुद्धा याबद्दल काय विचार करायचे. आपण लॉर्ड विलियम बेंटिंकच्या काळामध्ये आहो. लॉर्ड विलियम बेंटिंकच्या काळामध्ये बेसिकली भारताचा कोणता हिस्सा हा कंपनीच्या हातामध्ये होता आणि कोणता हिस्सा हा नव्हता, याचा जरा विचार करून घेऊ. हा बघा, आता असा खूप प्राचीन मॅप आहे. या मॅपचा विचार केला तर इथे तुम्हाला हा लाईट बंद कशी, इथे हा पुन्हा मॅप डोक्यात ठेवा, कारण की उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला प्रचंड कामात येईल. आपण पुन्हा एकदा उद्या मॅप बघणार. हा जो पोर्शन दिसतो आहे तुम्हाला, याच्यावर अफगाणिस्तान आहे, आहे ना. अफगाणिस्तानच्या वर कझाकिस्तान येतो, पण त्या काळामध्ये अफगाणिस्तानमध्ये सोडायचा जातो. आणि इथनं जर बघितलं तर अफगाणिस्तान, त्याच्यावर कझाकिस्तान आणि कझाकिस्तानच्या वर हा जो प्रदेश आहे तो आहे रशिया. जसं मागच्या लेक्चरमध्ये वेलेस्लीच्या काळामध्ये भीती होती की तुमचा फ्रेंच सेनापती नेपोलियन भारतावर हल्ला करू शकतो, जशी फ्रेंचांची भीती इंग्रजांना होती ना, तशी आजीवन अखेरपर्यंत, म्हणजे 1947 14 ऑगस्टबद्दल बोलतो आहे मी, 1947 पर्यंत इंग्रजांना भीती होती की रशिया भारतावर आक्रमण करू शकते आजीवन. आणि त्याच्यासाठी त्यांनी भरपूरशा पॉलिसीसुद्धा केल्या, आपल्याला नंतर तो बघायचा आहे. रशिया आणि इंग्रजांचे संबंध चांगले नव्हते, म्हणून इंग्रजांना नेहमी भीती राहायची की रशिया आपल्यावर हल्ला करू शकते. जेव्हा ते करतील तेव्हा करतील, उद्या थोडंफार बघायचं आपल्याला रशियाचं राजकारण. आपण ज्या कालावधीमध्ये आहो त्या कालावधीमध्ये फक्त दोनच प्रदेश असे आहेत जे आता कंपनीच्या हातामध्ये नाही आहेत. त्या दोन प्रदेशांचा विचार केला तर एक तर सिंध आणि दुसरं पंजाब. मग आजच्या भारताचा विचार केला तर, आजच्या भारतामध्ये जर पंजाबचा विचार केला तर आपल्या देशामध्ये असणारा पंजाब आणि पाकिस्तानमध्ये असणारा पंजाब, दोन्ही प्रदेश या काळामध्ये. सिंधचा विचार केला तर आज सिंध भारतामध्ये नाही आहे, पूर्णच्या पूर्ण सिंध पाकिस्तानमध्ये आहे. त्या काळामध्ये मात्र आपण एक संघ देश होतो. आत्तापर्यंत लॉर्ड विलियम बेंटिंकच्या काळामध्ये हा संपूर्ण देश कंपनीच्या हातामध्ये आलेला, दोन प्रदेश सोडून एक सिंध दुसरं पंजाब. पंजाबवर राज्य होतं राजा रणजित सिंगचं आणि सिंधवर राज्य होतं आमिरांचं. चार आमिर राज्य करायचे. यांच्याबद्दलचं राजकारण आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. पुढच्या लेक्चरपर्यंत पूर्णच्या पूर्ण सिंध आणि पंजाबसुद्धा कंपनी आपल्या हातामध्ये आणणार, पण अतिशय क्रूरतेने, अतिशय घाणेरडं राजकारण करून या दोन प्रदेशांना आपल्या ताब्यामध्ये आणलं गेलं. तिकडे बघा,
हा जो प्रदेश दिसतोय तुम्हाला हा प्रदेश म्यानमारचा आहे. हा प्रदेश या प्रदेशापैकी हा जो दक्षिण म्यानमार आहे हा त्यांनी सध्या जिंकला. जिंकला म्हणजे तिथे ते आपलं राज्य चालवणं अशातला भाग नाही. आपण बोललो आहे की तिथनं फक्त राजाकडनं टॅक्स काढला जाणार. जो उत्तर ब्रह्मदेश वगैरे आहे अजूनपर्यंत तो जिंकला नाही. पुढे बघायचं आहे की ब्रह्मदेशाचं नंतर काय झालं. तर हा सिंध पंजाब सोडा, तो म्यानमारचा भाग सोडा, तर संपूर्ण भारत हा इंग्रजांच्या ताब्यामध्ये आहे. क्लिअर आहे. आणि म्हणून आपण बंगालच्या गव्हर्नर जनरलला संपूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल केलं. क्लिअर. पण तो आपलं ॲडमिनिस्ट्रेशन जो चालवतो तो बंगालमधनंच चालवतो. आपल्या देशाची राजधानी इंग्रजांसाठी कलकत्ताच आहे. बंगालचा नवाब होता तेव्हा त्याची राजधानी काय होती? मुर्शिदाबाद. त्या मुर्शिदाबादमधनं पहिल्यांदा राजकोष किंवा तुम्ही कॅपिटलच समजून जा हलवणारा जो व्यक्ती होता ना तो होता वॉरन हेस्टिंग. त्याने मुर्शिदाबादमधनं कलकत्त्याला आणलं. कलकत्ता समजून जा इंग्रजांची राजधानी. ही राजधानी तुम्हाला 12 डिसेंबर 1911 दिसणार. 12 डिसेंबर 1911 आपल्या देशाची राजधानी कलकत्त्यामधनं हलणार आणि दिल्ली होणार. तेव्हा होणार तेव्हा आपण बघूया. आधी एवढा भाग लिहून घ्या.